खाजगी विना अनुदानित व स्वयं अर्थसहाय्यित शाळांमध्ये एकूण पटसंख्येच्या तुलनेत पहिली ते आठवी पंचवीस टक्के जागांवर वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत मोफत प्रवेश दिला जातो आता तीन फेब्रुवारी पर्यंत शाळांना नोंदणी करावी लागणार आहे त्यानंतर मार्च पासून प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी वंचित घटक आणि दुर्बल घटकातील विद्यार्थी अर्ज करू शकतात वंचित घटकात सी एस टी ओ बी सी विजे टी एस बी सी या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांचाही याच घटकातून प्रवेश दिला जाणार आहे वंचित घटकातील विद्यार्थ्यांना उत्पन्नाची कोणतीही अट नाही केवळ जातीच्या दाखल्यावर प्रवेश अर्ज करता येऊ शकतो दिव्यांगांना जिल्हा शल्य चिकित्सक तथा सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांकडील चाळीस टक्के पेक्षा अधिक दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे दुर्बल घटकासाठी मात्र आर्थिक उत्पन्नाची अट घालण्यात आली असून 15 मार्च 2023 रोजी महाराष्ट्र शासनाने काढलेल्या अधिसूचनेनुसार वार्षिक उत्पन्न एक लाखांपेक्षा कमी असावे अशी अट आहे अर्ज करण्यासाठी आवश्यक सर्व कागदपत्रे लागतात अशी माहिती शालेय शिक्षण विभागाने दिली एच टी टी पी एस डबल स्लॅश स्टुडंट डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन स्लॅश ए डी एम पोर्टल स्लॅश यूजर स्लॅश आर टी ई इंडेक्स या शासकीय वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन ॲप्लिकेशन नावाचा पर्याय दिसेल त्या ठिकाणी संपूर्ण माहिती भरून अर्ज करावा अर्ज करण्यासंदर्भातील माहितीसाठी होम पेजवर एक व्हिडिओ तसेच मार्गदर्शक सूचना असतात याशिवाय अर्ज करताना येणाऱ्या अडचणींची माहिती मिळावी म्हणून प्रत्येक जिल्ह्यात मदत केंद्रही निर्माण केल्याचे सांगण्यात आले आहे